अंबाई वरवडे ग्राम पंचायत सदस्य मान्य श्री धीरज करलकर यांची भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा चिटणीसपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक राधानगरी तालुका भाजप युवा मोर्चा सर्व ग्रामस्थ मित्र परिवार अंबाई वरवडे तालुका राधानगर. महिंद्रा कंपनीचे भात लय भारी. हेमंत कुंभार. राधनगरी तालुका डोंगराळ आणि पावसाचा भाग असल्यामुळे येथे भात पिकाचे उत्पन्न होते. आधुनिक तंत्रज्ञान वापरत महिंद्रा कंपनीने तयार केलेली बियाणे उत्कृष्ट असून पीक उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना लय भारी आहेत, असे प्रतिपादन महिंद्रा कंपनीचे रिजनल सेल्स मॅनेजर हेमंत कुंभार यांनी बोलताना केले. कुडुत्री तालुका राधनगरी येथे प्रगतशील शेतकरी बाबुराव पाटील यांनी घेतलेले भात पीक फ्लॅट पाहणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कंपनीचे प्रतिनिधी सुरेश रामचंद्र चौगले यांनी संयोजन केले होते. कुडुत्रीतील शेतकरी बाबुराव पाटील यांनी महिंद्रा कंपनीचे सुंदर हेवान असलेले बियाणे वापरून आंबटेक या माळरानावर नंदनवन फुलवले आहे. तसेच कळंकवाडी येथील आनंदा कोंडी पाटील यांनी सौभाग्य हेवान असलेले बियाणे वापरली. यांना प्रतिगुंट्याला 1.5 पोते भात पिकाचे उत्पन्न होईल असा अंदाज केला जात आहे. हे पीक पाहण्यासाठी राधनगिरी भुदरगड गगनबावडा व करवीर तालुक्यातील शेतकरी व शेती सेवा दुकानदार यांनी गर्दी केली होती. महिंद्रा कंपनीचे भात बियाणे वापरा आणि उत्पादन वाढवा असे सांगितले. यावेळी बाबुराव पाटील आनंदा पाटील तसेच कलाकार रामचंद्र चौगले यांचा कंपनीच्या वतीने घड्याळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा वितरक अभिजित खोत कोजिमाशीचे विद्यमान संचालक संजय डवर यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी माजी सरपंच राजाराम डवर बलभीम सेवा संस्था संचालक दत्तात्रय चौगले कृषी सहाय्यक युवराज पोवार ग्रामपंचायत सदस्य महेश चौगले रंगराव डवर ब्रह्मदेव चौगले सोळंकूरचे माजी सरपंच कुंडलिक पाटील अशोक डवर उपस्थित होते. कार्यक्रमावेळी उपस्थित शेतकरी व विक्रेते बंधूंना कृषी सेवा केंद्र गारगोटी मार्फत सर्वांना मास्कचे वाटप करण्यात आले. आर के न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर धुंद्रे राशुडे.